कोयना एज्युकेशन सोसायटी पाटण इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचा उद्घाटन कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला. कोयना एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पाटण या नवीन विद्याशाखेचा उद्घाटन समारंभ माननीय सौ जयंती कठाळे, प्रसिद्ध उद्योजिका व व्यवस्थापकीय संचालिका यांच्या शुभ हस्ते पार पडला. अध्यक्ष म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस पाटणचे नेते श्रीमंत सत्यजित सिंह पाटणकर हे होते. अत्यंत उच्च दर्जाचे अद्ययावत भव्य दिव्य हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय पाटण येथे सुरू झालंय. या कार्यक्रमासाठी राजाभाऊ शेलार, कोयना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. उद्याचा दिवस सोन्याचा करायचा असेल तर आजचा दिवस रखडून काम करावं लागेल ही ताकद ठेवा. हॉटेल मॅनेजमेंटच्या सर्व स्टुडंट्सला आम्ही आमच्या इथे पण ट्रेनिंग देतो. पूर्ण ब्रह्ममध्ये ट्रेनिंग चालतात. त्यातल्या पहिल्या 4 दिवसांचं ट्रेनिंग असतं. कुठलाही मराठी पदार्थ खायला मिळणार नाही आणि 8 तास 2 पायांवर उभं राहावं लागेल. हे पहिले 4 दिवस करतो. त्याच्यात अर्धी फळी पळून जाते कारण हिंमत नसते. ही हिंमत सर्व हॉटेल मॅनेजमेंटच्या स्टुडंट्सनी आणा आणि आपलं मराठी फूड ग्लॅमरस पद्धतीने इंटरनॅशनल लेवलवर घेऊन जाण्यासाठीचे सगळे शिक्षण या इन्स्टिट्यूशन्समधून घ्या. कारण हे इन्स्टिट्यूट त्याच्यासाठीच बनलेले आहेत. इंटरनॅशनल स्टँडर्ड्स इथनं शिकून तुम्ही एक कॅलिबर्ड सर्व्हिस इंडस्ट्रीचे होनहार नॉन फॅकल्टी